कसला विचार करतेस बाळा? विश्वासची आठवण येते ना? येते आठवण, पण म्हणून जगणं थांबत नाही ना। कोणाचंच कोणावाचून अडत नाही हा जगाचा नियम आहे, आणि तो मलाही लागू होतो। आणि तसंच तर घडलंय। तर बघा ना, वर्ष झालं हे जाऊन, त्यांच्या आठवणी सोबत आहेत, पण मला जगावं हे लागतंच ना। खरंय तुझं भैरवी, माझीही अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही आहे। अगं, माझ्याच रक्तामासाचा गोळा तो। पोटच्या मुलाच्या मरणाचं दुःख पचवणं किती कठीण असतं हे माझं मलाच ठाऊक। देव करो आणि ही वेळ शत्रूवरही न येऊ। तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे, पण नवरा गेल्याचं दुःख काय किंवा आपलं मूल गमावल्याचं दुःख काय, शेवटी ते दोन्ही सारखंच असतं। आपण आपल्या जवळची सगळ्यात लाडकी व्यक्ती गमावलेली असते, आणि आपला माणूस कोणाला नको असतो, आणि त्यातून ह्यांच्यासारखी चांगली व्यक्ती तर प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते। कधी खरोखरच प्रेमापोटी तर कधी केवळ स्वार्थापोटी। भैरवी, माझा विश्वास पहिल्यापासूनच सालस आणि खूप समजूतदार। अगं, अगदी लहान असताना सुद्धा स्वतःची खेळणी तो गरीब मुलांना देऊन टाकायचा। त्याचं बालपण मला पूर्णपणे अनुभवताच आलं नाही, त्याचा सहवास मला कधी लाभलाच नाही। आता कुठे मला तशी संधी चालून आली होती, तर यावेळी माझं दुर्दैवच आडालं। भैरवी, मी आई जरूर झाले, पण माझं आई पण मला निभावता आलं नाही। असं का म्हणता तुम्ही? तुम्हाला दुर्दैवाने यांचं बालपण पाहता आलं, पण आता तुमची नातवंड आहेत ना, ती तुमच्याच छत्रछायेत वाढणार आहेत। त्यांना वाढवताना, त्यांच्याशी खेळताना तुम्हाला हे दिसते, तुम्ही हरवलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला त्यांच्यात सापडतील। मी सुद्धा आता तेच करणार, नाहीतर ह्यांच्याशिवाय हे दिवस काढणं म्हणजे। असं का म्हणतेस भैरवी? अगं, तुला जगण्यासाठी ठोस कारण आहे,